देशात संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1970-1980 या कायद्यामध्ये सुधारणा करून सरकारच्या मालकीच्या असलेल्या बँकेंचे 51% भागभांडवल कमी करून खाजगीकरण करण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहे. या विरोधात देशातील राष्ट्रीयकृत बँक व यातील कर्मचाऱ्यांनी 2 दिवसीय काम बंद करत संप पुकारला आहे. याचाच भाग म्हणून नांदेड शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य शाखेसमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी या विरोधात विरोध प्रदर्शन करत केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी करत आपला रोष व्यक्त केला आहे. देशातील UABU या संघटनांनी 9 संघटना एकत्र येऊन हा देशव्यापी संप पुकारलाय. कालचा 16 आणि आजचा 17 डिसेंबरचा हा 2 दिवसाचा संप आहे. जे आजचं हे विद्यमान सरकार आहे, हे सरकार तुम्ही पाहता की झोपेतून उठून कुठलाही निर्णय ते घेऊ शकतं. ते जनतेच्या विरोधात असेल, जनमत नसेल, तरीही ते हे निर्णय घेऊन मोकळे होतात. यामध्ये जनतेचं किती नुकसान आहे, जनतेला न कळू देता त्यांच्या बहुमताच्या जोरावर त्यांनी हेही बँकिंग अमेंडमेंट सुधारणा कायदा 1970 आणि 1980 हा कायदा पारित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि देशातील ह्या संघटनांनी मिळून हा जो कायदा आहे, या कायद्याच्या विरोधात आवाज उठवलेला आहे. हा संप यशस्वी करण्यासाठी जनतेला आम्हाला सोबत घेऊन चालायचा आहे. कारण हा 2 दिवसाचा जो संप आहे तो फक्त आमच्या सुखसुविधांसाठी किंवा बँकर्ससाठी नाही आहे, तर हा संप जनतेसाठी आहे, जनतेचा हिताचा आहे. केंद्रातील मोदी सरकार झोपेतून उठून कोणतेही निर्णय घेत आहे, मग ते जनतेच्या हितात असो किंवा नसो, कोणतेही जनमत घेतले जात नाही. केंद्रातले हे सरकार वारंवार चुकीचे निर्णय घेत आहे. हे संप आंदोलन आमच्या स्वार्थासाठी नव्हे तर जनतेसाठी आहे, जनहितासाठी आहे, असे मत उपस्थित कर्मचाऱ्यांचे होते. हड़ताल हमारे युनाइटेड फोरम ऑफ बैंक यूनियन ने तय किया है और हम कल का जो हड़ताल है अच्छी तरह से हमने कल किया है और आज का जो हम यहाँ पे धरने आंदोलन कर रहे हैं और ये जो गवर्नमेंट की जो नीति है, जो जो निजीकरण गवर्नमेंट करना चाहती है, तो हम उसके खिलाफ ये हमारी जो हड़ताल है, हम हड़ताल करने जा रहे हैं. और जो ये जो निजीकरण से गरीब लोगों की जो है परेशानी बढ़ जाएगी और जो जो गवर्नमेंट बैंक में जो हम जो स्कीम देते हैं वो प्राइवेट बैंक नहीं देगी, तो इसीलिए हम इस बिल का जो है बैंकिंग अमेंडमेंट लॉ है, जो ये काला जो हम नियम है, एक्ट है, ये काला एक्ट बोल के हम इसका जाहिर निषेध करते हैं और हम इस बिल का निषेध करते हैं. हमारे जो 10 जो बैंक है, सब नेशनलाइज बैंक है, सब बैंक के जो यूनियन है, हम एक जगह होकर यूनाइटेड फोरम में एक यूनियन है, वो यूनियन किया है और वो यूनियन की तरफ से हम सब गवर्नमेंट का जो है निषेध करते हैं और ये हमारी ये इच्छा है और हमारे से ज़्यादा भी जो गरीब लोग हैं उनको भी मालूम होना चाहिए कि ये बैंक अगर से प्राइवेट होगा तो हमारा क्या होगा. हम जनधन अकाउंट नहीं खोल पाएंगे या इससे अभी अगर प्राइवेट बैंक में गए तो आज 5,000-10,000 रुपये अकाउंट ओपनिंग के लिए पैसे आपको पहले डिपॉजिट करना पड़ता है, वो सुविधा बैंक में. और ये जो गवर्नमेंट बैंक जो है ये प्रॉफिट सेंटर नहीं है, ये एक सोशल सर्विस सेंटर है. इसको लोग गवर्नमेंट ने हमको एक टारगेट दिया है कि तुम्हें ये टारगेट अचीव करना चाहिए, लेकिन ये जो अगर से बैंक में राष्ट्रीयकृत बैंक में अगर लॉस होता है तो होने दो, क्यों तो आप गवर्नमेंट को पूरी जो सुविधा है वो मिल रही है. ये गवर्नमेंट बैंक जो है ये सर्विस सेक्टर है और प्रॉफिट सेंटर नहीं है, इसलिए हम सब जन मिलकर यहाँ पर आज धरने आंदोलन देने के लिए बैठे हैं और आज हम इस कानून का जो लॉ है ये लॉ का हम खिलाफत करते हैं. बस थैंक यू. गवर्नमेंट नहीं मानी तो इसके आगे क्या इसके अगर से गवर्नमेंट नहीं माने तो हम अभी इसके बाद इंडेफिनेट स्ट्राइक का जो कॉल है हम देने वाले. आज आम्ही बँकेच्या खासगीकरणा विरोधात हा संपाचा आमचा 2रा दिवस आहे, तर आम्ही या सरकार विरोधात इथे निदर्शने देण्यासाठी जमले आहेत. तर गवर्नमेंट जे आहे येणाऱ्या या हिवाळी अधिवेशनामध्ये बँकिंग अमेंडमेंट बिल आणते,
त्या बिलामध्ये जे आहे ते बँक प्रायव्हेटाइज करण्यासाठी त्यांना ते सोपं जाईल त्यासाठी ते बिल आणतंय. त्या बिलाविरोधात आम्ही इथं सगळे जमा झाले आहोत. तर हे आमचा आज दुसरा दिवस आणि आमचे सगळे सहकारी इथं आलेले आहेत. तर बँक ऑफ महाराष्ट्राची मेन ब्रांचच्या पुढे आम्ही इथं निदर्शनं देत आहोत सरकारविरोधात. तर हे जे खासगीकरण आहे ते देशहितामध्ये नाही आहे असं आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही याचे निदर्शनं देत आहोत.